सदर प्रकरणात साक्षीदार क्रमांक एक राजू सोनोने फिर्यादी यांनी त्यांच्या साक्षेत असे सांगितले की ते आरोपी क्रमांक एक व दोन यांना ओळखतात कारण ते त्यांच्या घराजवळ राहतात. पुढे त्यांनी असे सांगितले की सदरची घटना सुमारे 2 ते 3 वर्षापूर्वी संध्याकाळचे वेळी त्यांच्या घरासमोरील रोडवर घडली होती. त्या दिवशी त्यांचे वासरू आरोपीच्या घरात गेल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक बोलचाल झाली. तसेच तो त्याच्या वासरामागे धावल्यामुळे पाय घसरून खाली पडला व त्याचे डोक्याला दुखापत झाली. या व्यतिरिक्त काहीही घडले नाही. त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशन शिरखेड येथे सदरील घटनेची तक्रार नोंदविली. जेव्हा त्यांना पोलिसात दिलेली तक्रार व छापील FIR दाखवण्यात आली तेव्हा त्यातील केवळ सही त्यांनी मान्य केली. त्यातील मजकूर त्यांना माहीत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी हेही सांगितले की पोलिसांनी त्यांचे कधीही बयान नोंदविले नाही. सरकारी वकिलांनी घेतलेल्या उलट तपासामध्ये त्यांनी संपूर्ण घटनाच नाकारलेली आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या बयानातील अधोरेखांकित भाग अ वाचून दाखविण्यात आला तेव्हा तो त्यांच्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर नसल्याचे सांगितले व पोलिसांनी त्यांच्या बयानात असे का लिहिले आहे याचे कारण ते सांगू शकले नाही. पुढे त्यांनी असेही सांगितले की त्यांच्यात व आरोपीमध्ये आपसी झालेली आहे व त्यांना आता पुढे केस चालवायची नाही व आणखी कोणी साक्षीदार देखील तपासायचे नाही. उपरोक्त विवेचनावरून प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे ज्यांच्या बाबत घटना घडली त्यांनाच आरोपी विरुद्धचे आरोप साबित करण्यास स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सदर जखमी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीमध्ये घटना कशी घडली व काय घडली तसेच अश्लील शिवीगाळाबाबत अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे फिर्यादी यांना झालेली जखम ही आरोपीमुळे झाली. असेच आरोपी हे त्या जखमेचे निर्माते आहे हे सिद्ध होते. त्याचप्रमाणे भारतीय दंड विधान चे कलम 324 चे प्रकरणामध्ये जखमी व्यक्तींची साक्ष महत्त्वाची असते व अशा व्यक्तीने सरकार पक्षास दुजोरा दिला नाही तर सरकारी पक्षासाठी आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध करणे कठीण किंबहुना अवश्यप्राय ठरते. त्याचप्रमाणे जरी आरोपींनी वैद्यकीय प्रमाणपत्र मान्य केले असले तरी फिर्यादीला झालेल्या जखमेचे निर्माते हे आरोपीच आहे हे प्राप्त परिस्थितीमध्ये सिद्ध होत नाही. आरोपींनी वैद्यकीय प्रमाणपत्र मान्य केल्यामुळे फिर्यादीला जखम झाली होती हे सिद्ध होते. परंतु ती जखम आरोपीमुळे झाली हे सिद्ध होत नाही. आरोपींनी घटनास्थळ पंचनामा मान्य केल्यामुळे घटना ही कोठे घडली हे सिद्ध होते परंतु नेमकी घटना काय घडली हे सिद्ध होत नाही. त्यामुळे सरकार पक्षाच्या कथनाबद्दल संशय उत्पन्न होतो व संशयाचा फायदा मिळण्यास आरोपी पात्र ठरतात. प्रस्तुत प्रकरणात उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे फिर्यादी जखमी यांनी सरकारी पक्षास कोणतीही मदत केलेली नाही. तसेच फिर्यादी व आरोपीने निशाणी क्रमांक 19 प्रमाणे न्यायालयास कळविले की सदरचे प्रकरण आपसी झालेले आहे व त्यांना सदरील प्रकरण चालवायचे नाही. परंतु प्रस्तुत प्रकरणातील गुन्हा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 320(1) व 2 मध्ये आपसात मिटविण्यासारखे नसल्यामुळे फिर्यादी व आरोपी दरम्यान झालेल्या तडजोडीला कायदेशीर मान्यता व परवानगी देण्यात आली नाही. आरोपी व फिर्यादी एकाच परिसरात राहतात त्यामुळे त्यांचेत क्लेश वाढू नये
व समाजात शांतता राहावी या उद्देशाने दोन्ही पक्षात तडजोड केल्याचे दिसते. त्यामुळे फिर्यादी यांनी खोटा साक्षी पुरावा दिला असे म्हणत त्यांच्या विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 344 किंवा 340 प्रमाणे कोणतीही कार्यवाही करणे योग्य होणार नाही. फिर्यादी यांनी मान्य केले की त्यांनी आरोपी सोबत सदरील प्रकरण मिटविलेले आहे. त्यांना प्रस्तुत प्रकरण पुढे चालवायचे नाही किंवा कोणतेही साक्षीदार तपासावयाचे नाही. फिर्यादी पीडित असताना सुद्धा त्यांनी अभियोग पक्षाच्या कथनास साथ दिलेली नाही. याच कारणामुळे सरकारी अभियोक्ता किंवा अभियोग पक्षाने पुढे कोणतेही साक्षीदार तपासले नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 311 प्रमाणे या न्यायालयाला सुद्धा खटल्याचा निर्णय न्यायपणे होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा साक्षी पुरावा आवश्यक असल्याचे वाटले नाही. त्यामुळे न्यायालयाद्वारे सुद्धा कोणताही साक्षीदार तपासण्यात आलेला नाही. सरकार पक्ष आरोपी विरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यास असमर्थ ठरला आहे. सरकार पक्षाने आरोपी विरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध न केल्यामुळे आरोपी हा निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. करिता मी मुद्दा क्रमांक 1-3 चे उत्तर नकारार्थी देत आहे. सदर प्रकरणातील जप्त लोखंडी सलाख मूल्यहीन असल्याने अपिलाचा कालावधी संपल्यानंतर ती नष्ट करणे न्यायोचित ठरेल. करिता मुद्दा क्रमांक 4 उत्तरार्थ पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश: आरोपी क्रमांक 1 व 2 यांना भारतीय दंड संहिता कलम 324, 504 व 506 सह 34 खालील गुन्ह्याच्या आरोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) नुसार निर्दोष मुक्त करण्यात येते. आरोपीचे बंधपत्र व जामीनपत्र रद्द करण्यात येते. जप्त लोखंडी सलाख मूल्यहीन असल्याने अपिलाचा कालावधी संपल्यानंतर नष्ट करण्यात यावी. आरोपींनी प्रत्येकी 7,500 वैयक्तिक मुचलका व तितक्याच रकमेचा जामीन कतबा 7 दिवसांचे आत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437 अ नुसार द्यावा. स्टॉप.